जिल्ह्यामध्ये घरगुती वीज कनेक्शन कापण्यावरून वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांचे दबंगिरीचा प्रकार नाटकेत तालुक्यातील बेलोना गावात समोर आला आहे. नागपूर जिल्हा कोरोना घोषित असून काटोल मतदारक्षेत्रात कोरोना वाढत आहे. याकरिता प्रतिबंधक उपाय शासन राबवित आहे. दुसरीकडे वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपली मनमानी करीत आहे. कोरोनाच्या काळात विना मास्क वीज ग्राहकांना पूर्वसूचना न देता रविवार बघून घरांच्या वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या संबंधाने आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर मस्के यांनी बेलोना गावात सुरू असलेल्या प्रकाराबाबत वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांच्याशी संवाद साधला असता वीज वितरण कंपनीचे अधिकारी एकही शब्द बोलण्यास तयार नाही. या संबंधाने मस्के यांचा रिपोर्ट. तुमचं नाव आणि पत्ता घ्यायसाठी साहेब बोला तुम्ही थोडस. साहेब बोला ना. काही साहेब तुम्ही नंतर बोला. तुम्ही गावाच्या हे नवीन आलेलं स्टॉप आहे कारण की तुमच्यासोबत ज्या व्यक्तीने बोलणं झालं ते वेगळं आहे. म्हणजे इथले कर्मचारी पण बोलायला खालीच नाही आहे. म्हणजे किती हरिरावी झाली आहे. बाकी विद्युत मंडळ स्टॉप इतका सुंदर आहे, इथं काही व्यवस्थित काही बी तक्रार असली तर फास्ट येऊन काम करून घेतो. पण आता हे नवीन आले साहेब माहीत नाही कोण आहे तर त्यांना नाव विचारलं सांगायला खाली नाही. नरखेडला आहे म्हणता मला नागपूरहून पाठवलं आहे. म्हणजे हे काय आहे. म्हणजे इथला कर्मचारी जर विचारायचा एखाद्या कोणाला विचारायचं काय समजत नाही. अशा इथल्या विद्युत मंडळाची काय म्हणायचं साहेब तुमचं नाव तर सांगा. तुम्ही फिरले सर गावामध्ये आज लोकांचे ग्राहकाचे बिल कापण्यासाठी. आज रविवार आहे, लोकांकडे पैसे राहत नाही, बँक बंद राहते. तुम्ही सांगितलं त्यांना 11 वाजता आम्ही तुमचं दुपारून बिल कापणार आहे. तर आज त्यांनी पैसे आणावे कुठून, कोणाकडे राहते कोणाकडे नाही रे फस. आणि नागपूर जिल्हा हा कोरोना घोषित आहे. कोरोनामध्ये आता खूप कोरोना हे झाला आहे, सगळीकडे बंद असल्यामुळे तुम्ही सर त्यांच्या घरी जात आहे. कोरोनामध्ये साहेब पहिले जर असा बिल निघाले नाही तुम्ही आता फर्स्ट दुसरा कोरोना चालू असताना त्यांच्या घरी जाता कसं सर. काय समजावं जनतेने. तुम्ही बोलायला तर काही तयार नाही सर. का नाही बोलत. साहेब तुमचं नाव तर सांगा कुठून आले तुम्ही काय कुठले कर्मचारी कुठची पुष्टी काय तुमची. हे साहेब आहे. ह्या साहेबांचा काहीच रोल नाही. ते सरळ सरळ म्हणत आहे. पण हे जे नवीन आले आहेत यांनीच फक्त म्हटलं आहे का कापणं चालू करायचं बस. पण नाव सांगायला खाल नाही फक्त काम करत आहे. कुठला काम जनतेसमोर गेल्यानंतरच बोलतात. हे आमचा कर्मचारी स्टॉप आहे, हा खूप चांगला स्टॉप आहे. कधी बी बोलावा एनी टाईम घरी येतो. साहेबांचं वर्तणूक चांगलं आहे. पण आले साहेब सांगू शकता कोणते साहेब आज हे नवीन आलेले बाहेरचे. पण कोण आहे लिगल आहे अनलिगल आहेत. इथे काही लोक आहेत मास्कमध्ये पण बाकीचे अनमास्कमध्ये आहेत. हे गोष्ट आहे. आणि मेन म्हणजे कर्मचारी पाच कोरोना संक्रमित आहे. हे नागपूरमधून आलेले आहेत बेलोण्यामध्ये. हॅलो. हे नागपूरमधून आलेले आहेत बेलोण्यामध्ये आलेले आहेत. हॅलो.